आणि या वेगवान बातम्यानंतर आता बातमी येते म्हणजे तुम्ही जर बाईक चालवत असाल आणि शॉर्टकटसाठी जर रॉंग साईडनं गाडी चालवणार असाल तर ही बातमी तुम्हाला पाहायलाच हवी आहे. कारण तुमच्या फक्त दंडात्मक कारवाईच होणार नाही आहे तर तुम्हाला चक्क जेलची हवासुद्धा खावी लागणार आहे. पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी केलेला. मुंबईकरांनो सावधान, वाहतुकीचे नियम पाळा, जेलवारी टाळा. विरुद्ध दिशेनं येणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई. 1000 चालकांना खावी लागणार जेलची हवा. एकीकडे विना हेल्मेट सहप्रवाशांवर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असताना दुसरीकडे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांना थेट तुरुंगात धाडण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलाय. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी हजारो बाईक स्वारांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंडही वसूल केलाय. 3000 पेक्षा जास्त मुंबईकरांना थेट कोर्टानं शिक्षा सुनावली असून अनेकांना आता जेलची हवा खावी लागणार आहे. विरुद्ध दिशेने गाडी चालवल्यामुळे मुंबईमध्ये अपघाताचं प्रमाण कमालीचं वाढलेलं आहे. या सर्वांवरती चाप बसवण्याकरता मुंबई पोलिसांनी आता विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवरती कठोर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. ती कारवाई म्हणजे FIR दाखल करून थेट कोर्टामध्ये खटला चालवला जातो आहे. एवढी गंभीर स्वरूपाची कारवाई करून देखील जर विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांना चाप बसला नाही तर याहीपेक्षा गंभीर कारवाई काय करता येईल यावर देखील मुंबई पोलीस विचार करत आहेत. विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर जानेवारी महिन्यापासूनच कारवाई सुरू करण्यात आली आहे. पण ही कारवाई फक्त दंडात्मक स्वरूपाची होती, त्यामुळे चिरीमिरी देऊन सुटणाऱ्या वाहन चालकांना अद्दल घडवण्याकरता मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. मुंबईच्या 12 झोन मधून विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्या 15,344 मुंबईकरांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी 7,010 मुंबईकरांवर मुंबई पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलंय. त्यापैकी 3,434 मुंबईकरांना न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. बेदरकारपणे वाहन चालवणारे वाहतूक विभागाच्या रडारवर असले तरीही विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांवर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिलेत. इतकंच काय तर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई येत्या काही दिवसात आणखी तीव्र केली जाणार आहे असंही मुंबई पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई पोलिसातर्फे माननीय पोलीस आयुक्तांच्या वतीने मी आवाहन करतो की सर्व दुचाकी तसेच चारचाकी वाहन चालकांनी मोटर वाहन कायदा याचे नियम पाळावेत आणि कुठल्याही प्रकारे इतरांना त्रास होणार नाही, अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या 3,434 मुंबईकरांपैकी काही जणांना मोठ्या आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. पण जर अशाच प्रकारे विरुद्ध दिशेने गाडी चालवण्याचे प्रकार थांबले नाहीत तर कारावासाची शिक्षा होईल असे गुन्हे दाखल करून तशी न्यायालयाला विनंती देखील मुंबई पोलीस करणार आहेत. अजित मांढरे सह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा News 18 लोकमत आणि या पुढचं बुलेटिन पाहणार आहोत स्पीड न्यूज.